అనంతటిదే రిఫ్రెష్ హమి. सुरुवात आहे त्यांची, बघू काय ते हळूहळू जेव्हा जेव्हा ज्या ज्या घटना घडतील त्यावेळी आम्ही तुम्हाला न सांगता अजिबात काही करणार. इथं रेल्वे टर्मिनस आहे, त्या ठिकाणी नवीन एखादी रेल्वे थांबलेली आहे का या सरकारच्या काळात? किंवा रेल्वे इकडे सगळ्या कोकण रेल्वेत चार रायगडमध्ये चार सिंधुदुर्ग जिल्ह्यात रेल्वे स्टेशन सुधारण्याचं काम करण्यात आलं. आत रेल्वे स्टेशनमध्ये काही सुधारणा नाही आहे, बाहेरचा फसाड फक्त बांधकाम करून काम देण्याचं काम झालेलं आहे. त्यामुळं गळती लागली, त्यामुळं पूर्ण रेल्वे कोकण रेल्वेमध्ये नवीन सावंतवाडीला रेल्वे थांबायला लागली, काही नवीन सुविधा झाल्या, बहुतेक रेल्वे सरळ पुढं जातात. इथं सावंतवाडी एक महत्त्वाचं स्टेशन असून याच्यात काही सावंतवाडीकरांच्या दृष्टीनं काही सकारात्मक काही होत नाही. मध्ये पारसीन नेट आणि ते एल ई डी लॅम्पमध्ये जी मासेमारी केली जाते त्यासाठी मी मागणी केलेली होती विधानसभेत. ही स्थानिक मासेमारी मच्छीमार जे आहेत त्यांचा प्रतिनिधी गस्त घालण्यासाठी तुम्ही घ्यावा. या बाबतीतही सरकारने सांगितलं आम्ही एका महिन्यात करतो वगैरे, काही सरकारने केलेलं नाही. मच्छीमारांच्या संरक्षणासाठी त्यांचं जे समुद्रात असणारे अवैध बाकीच्या राज्यांकडून येणारे मच्छीमार आहेत त्यांना अटकाव करण्यासाठी राज्य सरकार काही करत नाही. मच्छीमारांचा प्रश्न इथं सुटलेला नाही, इथं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल नाही म्हणून इथली लोकं गोव्याला जाण्याशिवाय दुसरा ऑप्शन राहत नाही. मग या मतदारसंघात सावंतवाडीत काय सुधारणा झाल्या हा प्रश्न मी विचारला तर आपल्या स्थानिक नेतृत्वाला राग येणार नाही अशी अपेक्षा करतो. मी त्यांना ज्यावेळी कडेवर घ्या म्हटलं होतं ते कायम कडेवर घ्या असं नरवा. आणि आता आमच्या अर्चनाताई घारे चांगली तयारी करत आहेत, तुमच्या सगळ्यांचा जनतेचा मनात त्यांच्याबद्दल आपुलकी आहे, जिव्हाळ आहे. मला अपेक्षा आहे की यावेळी या मतदारसंघात बदल घडेल. मागे आहोत, चांगलं पाठबळ देऊ, सगळी चर्चा करू, चर्चा करून ही जागा सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. त्यात बघत नाही आता ह्याच्यात निर्णयच करायचा. आम्ही शिवसेना काँग्रेस आमची आघाडीची बैठक होईल. मी काय त्यांची आत्ता उमेदवारी जाहीर करत नाही, पण त्या चांगलं काम आमच्या पक्षाच्या वतीनं करतायत त्यामुळे त्यांना चांगली भविष्यात संधी मिळणार. नाही आपण मी तुमच्याकडेच पाठवतो. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सॅटेलाइटचं यूट्यूब चॅनल.